तुम्हारे बाल लोड कर, योर टाइम इज अप। वेलकम वेलकम टू माई हाउस, वेलकम विक्रम। मोहिनी कुठे? त्याचं काय आहे? मी गोव्याच्या बाहेर आहे असं समजून मोहिनीने तुला भेटायला बोलावलं, पण आता मीच भेटतोय। मोहिनी कुठे आहे सांग, तिचं काय केलंस तू? अरे 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 अरे, मारायची एवढी घाई कशाला? तुला माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, ती मिळव आधी, मग आरामात मार मला, ओके ना? थोडं बोलूया आपण, ये समोर ये। अरे ये की समोर बोलूयात। बोलायचं सोड रे, जगण्याच्या पण लायकीचा नाही आहेस तू। तू ओळखलंस का मला? ऑफकोर्स, प्रख्यात पेंटर लक्ष्मण खेडेकरचा मुलगा ना तू। तुला माहिती आहे तुझे पप्पा प्रख्यात कोणामुळे झाले? माझ्यामुळे। प्रख्यात पण तुझ्यामुळेच झाले आणि आत्महत्या पण तुझ्यामुळेच केली त्यांनी। हे कसलं कॉन्ट्रॅक्ट केलं होतंस तू? कसलं म्हणजे? बिझनेस कॉन्ट्रॅक्ट, तुमचा पण फायदा आमचा पण फायदा। हे बघ, त्या पंचमहाभूतांपैकी जी चार पेंटिंग्स तुझ्याकडे आहेत ना, त्याच्यावर मालकी हक्क माझा आहे, त्यामुळे तू काही करू शकणार नाहीस। हां, जर तुला हवं असेल तर आपण ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा करू। रिन्यू रिन्यू माय फूट। त्या कॉन्ट्रॅक्टमुळे तू माझ्या बाबांना धमकी देऊ शकलास, ते कॉन्ट्रॅक्ट मला परत हवं आहे। तुझा विश्वासघात केलास ना, त्यामुळे माझे बाबा हताश झाले आणि त्यांनी आत्महत्या केली। या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहे समर, म्हणून मी इथे आलो आहे। आता बऱ्या बोलाना ते कॉन्ट्रॅक्ट मला परत दिसल। मित्रा, तू आला नाही आहेस, तुला आणलंय, विश्वास नाही बसत आहे विचारेला। तुला माहिती आहे कोण आहे? प्रिया रेडकर। प्रिया रेडकर नाही, हीच ती मोहिनी। काय प्रिया, तुमची ती पहिली भेट माझाच प्लॅनिंग होता। तुमच्या हॉटेलचं बुकिंग ज्या मोहिनीने केलं होतं, हीच ती मोहिनी। आणि तुला ज्याने मोहिनीचा नंबर देऊन मोहनच्या नावाने सेव्ह करायला सांगितलं, तोही माझाच माणूस होता। सो मोहिनी, शूट इट। प्रिया, खोटं बोललीस माझ्याशी, खोटं बोललीस तू माझ्याशी। विक्रम, आय एम रिअली सॉरी, पण मी तुझ्याशी खोटं नाही बोलले। बिलीव मी विक्रम। मी मोहिनी नाही, मी प्रियाच। तू मला मोहिनी बनायला भाग पाडलं होतंस याला फसवण्यासाठी, मी हो म्हणाले कारण मला तुला मारायचं होतं। तिच्या आईशी पण वाईट वागलास ना तू, गरोदर असताना सोडून गेलास काय? तिची आई काय बोलतोस तू? हिला आई बी कोण नाही, हिनं खोटं सांगितलंय तुला, मीच पाठवलं होतं तिला तुला मारायला। प्रिया काय बोलता? हे बघ, खोटं बोलू नकोस माझ्याशी। आय एम सॉरी वन्स अगेन, मी ह्या गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या कारण तू तुझा विचार बदलला असेल तर मी एकटी पडले असते। मी काल तुला जिचा फोटो दाखवला तो माझ्या आईचा नव्हता, तो माझ्या बहिणीचा होता, माधुरी, माधुरी रेडकर। ओ आय सी,
म्हणजे ती माधुरी तुझी बहीण का? आय एम सॉरी. याने तिला फसवलं. शी हॅड नो ऑप्शन, सो शी कमिटेड सुसाईड. आणि एक माधुरी नाही अशा कितीतरी मुलीला तू फसवलंस. ह्या घरात राहतोस याचं नाव मिरांडा हाऊस, बांदोडकर हाऊस का नाही, ह्याच्या एक घरमालकाला तू फसवलंस आणि नोकर म्हणून घरात ठेवलंस. इट्स इनफ, मरायला तयार. थांब 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 थांब. अगं त्याच्यात गोळ्या नाही आहेत. मीच पाठवलं ना तुला ते पिस्तूल, भरलेलं कसं पाठवेन? वेडी कुठली? तू दिलंस? तू तर म्हणालीस मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आलीस. काय तुझ्यासारख्या माणसाला एक गोळी बसे. इम्तियाज, इम्तियाजने दिली नाही गन आज सकाळी. इम्तियाजसुद्धा माझाच माणूस आहे. आणि मी काय वेळ आहे का रे भरलेली गन तुला पाठवायला? ते सुद्धा मलाच मारायला. त्या गनमधल्या सगळ्या गोळ्या खोट्या. विश्वास बसत नाही. मार मार मार. अरे मार ना मला, मार. फार शहाणे समजतं काय स्वतःला? थांबा तुम्हाला गंमत दाखवतो. माझं तुमच्यावर बारीक लक्ष होतं. झालं समाधान? आता गन फक्त माझ्याकडे आणि मी तुमच्या यायचीच वाट पाहत होतो. आता सांगा, पहिल्यांदा कुणाला ओढवू, तुला की तुला? मला वाटतं आपण तुला चुडूया. एक मिनिट, एक मिनिट. हे बघ समर, समर तू नाही मारू शकत मला. तुला पंचमहाभूतांच्या पेंटिंगची सिरीज पाहिजे ना, त्याची किती गरज आहे मला माहिती आहे. हे बघ ती पेंटिंग्स कुठे ठेवलेत ना समर, हे फक्त मला माहिती आहे. तू मला मारू नाही शकत. तू काय स्वतःला खूप शाणा समजतोस? तुझ्याही गनमध्ये गोळ्या नाही आहेत. अरे वा, माझा डाव माझ्यावरच उलटवला. लाल कपाटातलं तिसरं ड्रॉर तिथेच ठेवतो ना तुझी कान. मी ते उघडून त्यातल्या गोळ्या काढून टाकल्या होत्या, कारण मला माहिती होतं तू याचा वापर कधीतरी माझ्यावरच करशील म्हणून. आता कसं वाटतं? नाहीले पे द्यायला. तीन बंदूक आहेत आणि तिन्ही रिकाम्या. आपण एक गेम खेळूया. मी एक, दोन आणि तीन म्हणतो. तीन म्हटल्यावर सगळ्यांनी सिलिंगवर बंदुका रोखायच्या आणि फायर करायचं. बंदुका जर भरलेल्या असतील तर आपण एकमेकांना मारायला मोकळे. एक, दोन, तीन.